मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा आरक्षण समितीसह प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. ही बैठक निर्णायक ठरणार असून आणि अन्याय दूर करेल अशी अपेक्षा असल्याचं मत विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे. तसेच ते आज बीड मध्ये पत्रकारांशी बोलत होते. काय विषय असणार आहे आणि मराठा समाजाचं काय होणार आहे? मराठा समाजाच्या आरक्षणासहित नोकर भरती असेल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल किंवा तुमचं हे राज्य मागासवर्गीय आयोग नव्हे तर तो जातीय आयोग रद्द करणं असेल, या सगळ्या विषयाच्याबद्दल अनेक दिवसाच्या मागणीनंतर पाठपुराव्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे येत्या 7 सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी दुपारी 12:30 मुंबईमध्ये बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळेल आणि ते मुख्यमंत्र्यांनी देतील अशी अपेक्षा या निमित्तानं आम्ही व्यक्त करत आहोत. याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो राज्य मागासवर्गीय आयोगाकडं सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत ह्या आयोगावर वडट्टीवार या माणसाने सगळे बहुतांश जातीवादी लोक नेमलेले आहेत आणि म्हणून हा मागासवर्गीय आयोग नसता जातीवादी आयोग आहे. तो ताबडतोब बरखास्त होणं अत्यंत या महाराष्ट्राच्या दृष्टीने गरजेचं आहे हेही आमचं म्हणणं आहे. आणि विजय वडट्टीवारांना काँग्रेस हे जातीवाद पसरवायचं काम त्यांनी दिलं आहे की काय अशी शंका आम्हाला मोठ्या प्रमाणात येत आहे. दुसरी गोष्ट जे